पालक मंत्री डॉक्टर परिणय फुके पहली बार गोंदिया के अग्रसेन भवन में आयोजित कार्यक्रम प्यारे भैया परिणय फुके में युवा से लेकर बुजुर्ग महिलाओं तक हजारों की संख्या में बहन का प्यार लुटाते नजर आए। अग्रसेन भवन के हर हॉल में सिर्फ महिलाएं थी। बहनों के इसी प्यार को देखकर डॉक्टर ने भाई का फर्ज निभाते हुए उभार देकर बहनों के साथ हर कदम पर खड़े रहने की बात मानी। डॉक्टर परिणय फुके को भाई बहन के प्यार की डोरबी बांधने के लिए जिले से हजारों की संख्या में महिलाएं आई और भाई की कलाई पर राखी बांधने के लिए उत्सुकता से कतार में खड़ी हो गई। हर बहन के लिए भाई ने अपने दोनों हाथ सामने रखकर प्यार का बंधन बांध लिया। जिले के हर तालुका से बड़ी संख्या में महिलाएं आई थी। डॉक्टर परिणय फुके ने सभी बहनों का आशीर्वाद लिया, माताओं के पैर छुए, छोटी बहनों को प्यार किया और उन सभी का ख्याल रखने का वादा भी किया। दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा रक्षाबंधनाच्या दोन दिवसानंतर मी गोंदिया आणि भंडारा इथे माझ्या ज्या सगळ्या बहिणी आहे यांच्याकरता रक्षाबंधनाकरता इथे येत असतो आणि मोठ्या प्रमाणात माझ्या सगळ्या जिल्ह्यातील सर्व बहिणी ज्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता असतील किंवा इतर आणखीनही ज्या माझ्या बहिणी आहेत त्या असतील त्यांना दरवर्षी इच्छा असते की त्यांनी माझ्या घरी येऊन राखी बांधावं म्हणून। पण इतके साऱ्या लोकांना इतक्या दूर बोलवण्यापेक्षा मी स्वतःच इथे गोंदियाला आणि लाखनीला येत असतो। आज आपला गोंदिया जिल्ह्याचा कार्यक्रम गोंदियामध्ये इथे अग्रसेन भवनमध्ये आहे आणि उद्या भंडारा जिल्ह्याचा कार्यक्रम लाखनी इथे माझ्या घरी आहे आणि म्हणून दरवर्षीच हा रक्षाबंधनाचा एक कार्यक्रम एक चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। मी म्हणते राखी हा सण बहीण भावाचा प्रेमाचा सण असतो आणि राखीला होऊन दोन दिवस झाले तरी गोंदिया शहरातल्या हजारो महिला येऊन त्यांनी आज हा राखीचा सण साजरा केला आहे। आणि तुम्ही बघू शकता की आमच्या परिणय दादा फुकेचे आणि चाहणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या बहिणी किती आहे, त्याचा पुन्हा अख्खा हॉल भरून गेला आहे। तरी याने संपले नाही, बहिणी अजून येऊनच राहिल्या एकावर एक। मिस इंडिया न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।